अपंगत्वावर मात करून जिद्दीने पुढे जाणारा तरुण सुहास चांदेकर। पुण्याजवळच्या तळेगाव दाभाडे येथे राहत असलेला हा 29 वर्षाचा सुहास विठ्ठल चांदेकर 12वीनंतर भारती विद्यापीठ कात्रज इथून सुहासने 4 वर्षाची BFA म्हणजे बॅचलर ऑफ फाईन आर्ट ही डिग्री घेतली। ॲक्रेलिक रंगांच्या माध्यमातून वास्तववादी चित्र तयार करण्यात त्याने यश मिळवले। त्यानंतर मास्टर ऑफ फाईन आर्ट हा पदव्युत्तर अभ्यास सुरू केला। एक दिवस सुहासच्या आयुष्यात मोठी धक्कादायक घटना घडली। सुहासला मोटारसायकल चालवताना मोठा अपघात झाला। अपघाताच्या धक्क्याने सुहास 2.5 वर्ष कोमा अवस्थेत होता। त्यानंतर पुढचे 1.5 वर्ष तो वॉकर घेऊन चालायला लागला। खऱ्या अर्थाने मृत्यूच्या दारातून तो परत आला, मात्र उजवा हात पूर्ण निकामी होऊन अपंगत्व आले। 2019 पासून त्याच्या लक्षात आले की आपला डावा हात व्यवस्थित साथ देत आहे। तेव्हापासून त्याने डाव्या हाताने चित्र काढण्याचा सराव चालू केला। आधी लहान लहान आकारात वॉटर कलर माध्यमातून काम करायला सुरुवात केली। तेव्हापासून गेली 4 वर्षे तो रोज दिवसाचे काही तास रियाज करत आहे। मोबाईलवर असलेल्या फोटोंचा वापर करून निसर्ग चित्रणाचा तो सराव करत असतो। सुमारे 200-300 चित्र त्याने रेखाटली आहेत। आई वडील, बंधू, डॉक्टर आणि घरच्यांच्या अथक प्रयत्नातून सुहास परत घरी येऊ शकला। आयुष्याकडे नकारात्मक न पाहता असलेल्या सुप्त गुणांना वाव देत का जगायचं हे ठरवण्याचा निर्णय त्याने आता घेतला आहे। त्याचे हे विचार अनेकांना प्रेरणादायी ठरतील। सुहासला पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा। त्या ड्रॉईंगबुकवर स्केच पेंटपासून सुरू झालो ते आत्ता वॉटर कलरपर्यंत मी वॉटर ॲक्रेलिकमध्ये करतो जास्त पेंटिंग। आत्ता मला छोट्या मुलांची क्लासेस घेण्याची, त्यांना कलेसाठी इन्स्पायर करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्या गोष्टीबद्दल माहिती सांगणं हे मला आवडेल।